आज आहे पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमा. तर बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही बघितलं असेल की मी सुरुवातीला आता एक पूजेचा व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यामध्ये मी नैवेद्य देत होती देवाला आणि अगरबत्ती वगैरे सगळं ओवाळ झालेलं होतं. तर या ठिकाणी मी काही दोन विशेष पदार्थ आज बनवलेले आहेत. दोन पदार्थ विशेष बनवलेले आहेत. पहिल्यांदा बनवले म्हणून मला असं वाटलं की मी तुम्हा सगळ्यांबरोबर हे दोघं पदार्थाची रेसिपी शेअर करायला हवी. तर चला आता आपण पटकन त्या रेसिपींकडे वळूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कदाचित ह्या रेसिपीज तुमच्यासाठी युजफुल असू शकतात. तर रेसिपीचं नाव मी तुम्हाला पुढे सांगते. तर आता आपण थोड्या वेळाने भेटूया. दीदी हाय कर. तर मी आता आली आहे माझ्या किचनमध्ये. तर आज आहे पौर्णिमा म्हणून पौर्णिमा विशेष म्हणून देवाला नैवेद्य द्यावा लागतो. प्रत्येक पौर्णिमेला देवाला नैवेद्य चढवते, गोडच असतं, शिरा, खीर, वॉट एव्हर. तर आज मी विशेष असा मुगाच्या डाळीचा शिरा बनवायचं ठरवलं. मी आय थिंक 12th स्टँडर्डला होती तेव्हा एका पार्टीमध्ये तो शिरा खाल्ला होता मुगाच्या डाळीचा आणि मला प्रचंड आवडला होता. तेव्हा मी ट्राय केला होता जो मुगाची डाळ भाजून दळून, काही बरोबर झाला नव्हता, फसला होता प्रयत्न. त्यानंतर मी कधीच बनवण्याचा प्रयत्न केला नाही आणि तेव्हा युट्यूबही नव्हतं माहिती इतकं, असेलही पण मला माहीत नव्हतं. म्हणून मग मी आता एक व्हिडिओमध्ये बघितलं होतं, खूप दिवसांपूर्वी बघितलं होतं, पण आज मला अचानक आठवलं. ॲक्च्युली झालं असं की वरणासाठी डाळ जास्त भिजवली गेली माझ्याने, टू बी फ्रँक. तर मग आता ती उरले जास्त डाळीचं वरण कोणी खाणार तर नाही उद्या आणि शिळं ते कोणी खाणार नाही, म्हणून मग ठरवलं की जी उरलेली डाळ आहे त्याचा आपण शिरा बनवून घेऊया. तर मुगाची डाळ साधारणतः 1 कप मुगाची डाळ मी शिजवलेली ती बाजूला काढलेली आहे, तुम्हाला मी दाखवते आता. तर ही मुगाची डाळ इथे मी शिजवलेली बारीक शिजवून घेतली छान आणि आता तिला बारीक छान दळून घेणार आहे मिक्सरमधून. त्यानंतर मी पुढे तुम्हाला दाखवते बाकीचं. तर या ठिकाणी मी मुगाची डाळ छान अशी दळून घेतलेली आहे, मस्त त्याची प्युरी तयार झालेली आहे. आता ही प्युरी आपण कढईमध्ये मी 2 ते 2.5 चमचे तूप घातलेलं आहे तापवायला, ते थोडं तापलं, जास्त नाही तापू द्यायचं, थोडं तापलं की त्यामध्ये आपण ही दळलेली डाळीचं मिश्रण टाकणार आहोत. सो तूप टाकल्यानंतर मी इथे डाळीचं मिश्रण टाकून घेतलं होतं आणि आता याला आपल्याला छान असं सोनेरी रंग येईपर्यंत बारीक काचेवर व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. अधूनमधून याला व्यवस्थित असं हलवत राहा, साधारणतः 20 ते 22 मिनिटांमध्ये याला सोनेरी रंग येईल. याला सोनेरी रंग येतो तोपर्यंत आपण वेगळा एक पदार्थ बनवून घेऊया. तर आजचा जो दुसरा पदार्थ मी बनवते आहे तो म्हणजे कढी भजे. मी कढी भजे म्हणाल कारण मी पहिल्यांदा भजे कढीमध्ये टाकून बनवते आहे. कढी गोळे मी म्हणणार नाही कारण त्याचे मी गोळे बनवणार नाही आहे. खूप कमी तेलामध्ये त्याचे मी भजे आता कसे बनवते ते तुम्हाला दाखवते. कढी मी ऑलरेडी बनवलेली आहे. माझी कढीची रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल तर 2-3 दिवसापूर्वी मी कढी फुंडके यांची रेसिपी टाकलेली होती माझ्या चॅनलला, त्याची लिंक मी खाली टाकते आहे. तर त्यामध्ये मी कढीची रेसिपी दिलेली आहे, त्या पद्धतीने तुम्ही कढी बनवू शकतात. आता मी तुम्हाला भज्यांचं कमी तेलामध्ये भजे आपण कसे बनवू जे हेल्दी बनेल आणि रात्रीची वेळ आहे त्यामुळे त्याचा काही आपल्याला त्रास होणार नाही, म्हणून मी आता कमी तेलामध्ये भजे कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी लागणारं साहित्य आहे बेसन पीठ घेतलेलं आहे मी या ठिकाणी. साधारणतः आता आम्ही 2 व्यक्ती खाणारे आहेत म्हणून मी त्या हिशोबाने बेसन पीठ घेतलं. 1/2 कप बेसन पीठ हे येईल. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ, हळद, तिखट आणि ओवा घालणार आहे. सगळ्यात पहिले मी इथे ओवा टाकला, त्यानंतर मीठ टाकेल, हळद थोडीशीच घ्यायची आणि थोडं तिखट घ्यायचं, जास्त तिखट आपल्याला बनवायचं नाहीये. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि भज्यांचं जसं पातळ बॅटर असतं तेवढं पातळ बॅटर या ठिकाणी आपल्याला बनवायचं नाही आहे, थोडं घट्टसर बॅटर या ठिकाणी आपल्याला बनवायचं आहे. ते सगळं मिश्रण मी व्यवस्थित एकत्र करून घेतलं. त्यानंतर मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालेल आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करेल. बॅटर इथे रेडी आहे. आता हे भजे करण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे, तो गरम झालेला आहे बऱ्यापैकी. यामध्ये मी
फक्त नावाला तेल टाकणार आहे जेणेकरून आपले जे भजे आहेत ते फ्राई होतील. डीपली फ्राई नाही करायचं, आपल्याला नॉर्मल फ्राई करून घ्यायचं आहे. हे तेल या ठिकाणी व्यवस्थित मी असं पसरवून घेईल पूर्ण पॅनमध्ये. आणि या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे भजे असे करून घ्यायचे आहेत. आय नो याला प्रॉपर भजांचा शेप नाही आलेला आहे, पण पोटातच जाणार आहे ना. डीपली फ्राय केलं तर ते हेल्दी नाही होणार, म्हणून या पद्धतीने आपल्याला त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. साधारणतः 5 मिनिटांमध्ये या सगळ्या भज्यांची मागील बाजू छान शेकली गेलेली असेल खालची बाजू. त्यानंतर आपण यांना पलटून घेऊ आणि ही जी वरची बाजू आहे ती पण व्यवस्थितरित्या छान अशी फ्राय होऊ देऊ. याची दुसरी बाजू आता छान पटून झालेली आहे आणि ती वरची बाजू होती ती छान फ्राय होण्यासाठी मी उलटलेली आहे. ती पण 2 मिनिटांमध्ये मस्त अशी होऊन जाईल. मग आपण ही भजी कढीमध्ये टाकूया. मुगाच्या डाळीच्या शिऱ्याचा बॅटरचा कलर मुगाच्या डाळीचं जे बॅटर होतं शिऱ्यासाठी बनवलेलं त्याचा देखील रंग बदलतो आहे आणि ते सुटसुटीत होतं आहे, चिटकट नाही आहे. आणि त्याचा जो वास आहे उग्रट वास तो देखील आता कमी कमी होतोय. प्रॉपर जो वास छान असा सुगंधी वास असतो मुगाच्या डाळीच्या शिराचा तो वास यायला लागला. यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालू. मी यामध्ये साखर घालणार नाही आहे. सो आता अजून याला आपण 10 मिनिट होऊ देऊ व्यवस्थित. याची दुसरी बाजू पण झालेली आहे मस्तपैकी. बघू शकतात किती छान क्रिस्पी क्रिस्पी झालेत ते. सो ही आहे मी बनवलेली कढी. आज थोडी घट्ट झाली. तर यामध्ये मी आता हे भजी टाकून देणार आहे. सो हे तयार झाले आपले हेल्दी कढी भजे किंवा कढी गोळे तुम्ही म्हणू शकतात. तर या ठिकाणी आपल्या मुगाच्या डाळीचं शिऱ्याचं जे बॅटर होतं ते देखील प्रॉपर झालेलं आहे. आता सुटसुटीत असं मोकळं झालं आहे आणि त्याचा जो वास आहे तो देखील खूप छान येतो आहे आणि त्याचा जो गोल्डन कलर सांगितला तो देखील त्याला आलेला आहे. तर या ठिकाणी मी साखर न घालता यामध्ये गूळ वापरणार आहे. ही गूळ पावडर आहे ती मी आता यामध्ये टाकेल. गूळ पावडरचा कलर तपकिरी आहे त्यामुळे शिऱ्याचा रंग ऑब्व्हियसली बदलणार आहे. तर गूळ पावडर टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत गूळ पावडर मिक्स होत नाही तोपर्यंत त्याला कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर चिटकायची भीती असते. आणि मग त्यानंतर आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालायचे आहे. यामध्ये मी काजू बदाम पिस्ता आणि वेलचीपूड इतकंच आणि थोडीशी किशमिश घातलेली आहे मनुखे बस. त्या व्यतिरिक्त मी दुसरं काही एक्स्ट्रा घातलेलं नाही आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही दूध देखील घालू शकतात यामध्ये, पण मी दूध नाही घातलं. हा थोडा कोरडा होत होता म्हणून मला असं वाटलं की मी यामध्ये थोडं पाणी ॲड करावं, म्हणून मी थोडं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. मला जशी त्याची कन्सिस्टन्सी हवी होती त्या हिशोबाने. तुम्हाला जर कोरडा मोकळाच आवडत असेल तर तुम्ही तसा राहू द्या, नाहीतर पाणी तुम्ही टाकू शकता तुमच्या अंदाजानुसार. तर या ठिकाणी हा 2 मिनिटं होऊ द्यायचा, त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला. आणि या पद्धतीने माझे दोघं पदार्थ आज ऑलमोस्ट रेडी आहेत. तर तुम्हीसुद्धा हे दोघं पदार्थ ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की व्यवस्थित बनले की नाही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.